नमस्कार, मी पूनम अपराज. आज जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनानिमित्त आपण आपल्यासोबत काही तरुणाई आहेत, त्यांची मतं जाणून घेऊया. त्यांच्या आयुष्यात आदर्श स्त्री कोण आणि त्यांचं महत्त्व आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगशील, तुझ्या आयुष्यात आदर्श स्त्री कोण आहे? बोलते ना. नमस्कार, माझं नाव रंजना. माझ्या डोळ्यासमोर आदर्श कल्पना चावला आहेत, कारण की आपला भारत देश इतका महान असून या देशात स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. स्त्रिया या पुरुषांच्या गुलामगिरीतच जगत असून त्यांनी जिद्द चिकाटी ठेवूनच त्यांनी त्या पहिल्या महिला अंतराळ यात्री बनल्या. हेच माझ्या पुढे त्यांचा आदर्श आहे. आणि अशी जिद्द चिकाटी ठेवून मी त्यांच्यासारखं नक्कीच वेगळं काहीतरी बनेल. तू काय सांगशील, तुझ्या आयुष्यात कोण रोल मॉडेल आहे? माझं नाव हर्षदा. मी रोल मॉडेल म्हणून राजमाता जिजाऊंना मानते, कारण त्यांनी त्यांचे शस्त्र आणि अस्त्र ह्यातून त्यांनी त्यांच्या पुत्राला घडवलं. आणि शिवाजी महाराजांकडून त्यांनी पारतंत्रातील राज्य जे स्वातंत्र्य करून स्वातंत्र्य मिळवलं. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणूनच आपला देश स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्य होऊ शकला. आणि त्यांनाच म्हणून मी माझं आदर्श मानते, कारण आज महिला जे पण आहेत त्यांच्यामुळे आहेत. आणि फक्त श्रीमुक्ती हे कागदपत्री न राहता आज महिलांना त्यांचं स्थान आणि त्यांचा जो सन्मान त्यांना मिळाला पाहिजे तो त्यांच्यामुळेच आज मिळाला असं मी म्हणेल. समाजात आज आपण पाहायला गेलो तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री वावरते. तुमच्या आयुष्यात अशी महिला कोण आहे की जी आदर्श आहे? माझ्या आयुष्यात मी दोन जणांना मानतो, एक पर्सनल लाईफमध्ये आणि एक पब्लिक लाईफमध्ये. पर्सनल लाईफमध्ये मी माझ्या आईच्या हार्डशिप्स बघितल्या आहेत, तिची स्ट्रगल बघितली आहे, तर माझी आई ही माझी आदर्श आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये. आणि पब्लिक लाईफमध्ये ज्यावेळेस लिडरशिपचा प्रश्न येतो त्यावेळेस मी स्वर्गीय इंदिरा गांधी आहेत त्यांना मी आदर्श मानतो, कारण त्यावेळेसची सुपर पॉवर युनायटेड स्टेट्स असतील किंवा आज जे 16 वर्ष युद्ध करूनसुद्धा अमेरिकेला जे लोकशाही प्रस्थापित करायचं अफगाणिस्तानमध्ये जमत नाही आहे, किंवा सिरियामध्ये जे किंवा बाकी लोकशाही प्रधान जिथे करण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे होत नाही आहे, पण ते एका स्त्रीनी जगाला विरोध स्वीकारूनसुद्धा बांगलादेशमध्ये जी लोकशाही करून दाखवली आणि तिथले जे काही 15-20 कोटी लोक असतील त्यांच्या आयुष्यामध्ये जे आमूलाग्र बदल आणण्याचा तिने जे प्रयत्न केला आहे इंदिरा गांधींनी, त्यामुळे मी त्यांना माझा आदर्श मानतो. तुम्ही काय सांगाल, तुम्ही कोणाला आदर्श मानता? माझं नाव अजित गोंधळी, मी एक आर्टिस्ट आहे आणि मला वाटते की माझी आदर्श स्त्री आहे माता सावित्रीबाई फुले, कारण 1848 साली त्यांनी भेडेवाडी इथे एक पहिली शाळा काढली. जर शिक्षणच नसतं तर सर्व काही प्रॉब्लेम आले असते, म्हणजे ॲक्च्युली जर माझी आई शिकली नसती तर मीही शिकलो नसतो आणि मी इथपर्यंत नसतो, असंच मला एवढंच बोलायचं आहे. आणि तुम्ही काय सांगा? माझ्या आयुष्यात माझी आयडियल स्त्री आहे जी आहे झाशीची राणी, कारण तिने ज्या काळात महिलांना खूप सारे बंधन होते त्या काळात तिने त्या बंधनांना तोड जाऊन स्त्रीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि तू काय सांगशील, आदर्श स्त्री कोण? जागतिक महिला दिन आज आपण सेलिब्रेट करणार आहोत. माझ्या मते मी प्रवीण मोरे, माझ्या मते आदर्श स्त्री मदर तेरेसा, कारण त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी हॉस्पिटल वगैरे ओपन केलेले. आपण जाणून घेतली ह्या तरुणाईकडून त्यांची वेगवेगळी मतं, त्यांच्या लाईफमध्ये आदर्श स्त्री कोण, कोणाला सावित्रीबाई फुले आदर्श वाटतात, कोणाला मदर तेरेसा वाटते, तर कोणाला त्यांची आई वाटते. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला इनवाकाळकडून खूप खूप शुभेच्छा.